छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। धर्मवीर संभाजी महाराज की जय। आजच्या जाहीर मेळाव्याला महायुतीच्या उपस्थित राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे सहकारी अजितदादा पवार, चंद्रकांतदादा पाटील मगाशी भाषण करून गेले, विजय बापू शिवतारे आपले माजी मंत्री, दिगंबर दुर्गाडे, अशोक टेकावडे, रुपालीताई चाकणकर, ज्योतिताई वाघमारे, ममताताई लांडे, प्रदीप गरडकर, वासुदेव काळे, बाबाराजे जाधव, शरद सोनावणे, रमेश कोंडे, नाना भानगिरे, किरण साळवी, सचिन खरात, जालंधर कांबळे कामटे, दिलीप यादव, गणेश जो मोठं व्यासपीठ आहे आपलं, त्यामुळे सर्व मान्यवर आणि पुरंदर मधील सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मी सगळ्यात आधी विजय शिवतारे यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो, सगळ्या टीव्हीवर चॅनलवर रोज विजय शिवतारे दिसायचे आणि मला फोन यायचे, अरे साहेब काय ते सांगा त्यांना, कारण महायुती आपण म्हणून निवडणूक लढवतोय, महायुतीमध्ये ही आपली निवडणूक जी आहे हे एक एक मतदारसंघ आपल्याला जिंकायचं आहे, मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं आहे, ही निवडणूक ही वैयक्तिक निवडणूक, ही वैयक्तिक लढाई नाही, ही विचाराची लढाई आहे, ही विकासाची लढाई आहे, ही परिवारवादाची लढाई आणि म्हणून ही विकासाची लढाई, या देशाला पुढे नेण्याची लढाई आणि या देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारे आदरणीय प्रधानमंत्री महोदय यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याची ही निवडणूक आहे आणि म्हणून विजय शिवतारेंना सांगितलं मी, बापू आपण महायुतीतले आहोत, मी मुख्यमंत्री आहे, माझे तुम्ही कार्यकर्ते पदाधिकारी आहात आणि म्हणून या निवडणुकीमध्ये दिलेला आपला महायुतीचा उमेदवार सुनेत्राताई अजित पवार यांना आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि तुमच्या उभं राहण्याने या महायुतीला तडा जाईल, या महायुतीचं नुकसान होईल असं कुठलंही काम आपल्या हातून होता कामा नये आणि मग ते अगदी जितीला पेटले होते, लोकही माझ्याकडे आले दोन वेळा तीन वेळा, ते त्यांनी देखील आग्रह केला, शेवटी जनमत जे आहे, लोकमत जे आहे, लोकभावना त्यांना या निवडणुकीमध्ये उभं राहा म्हणून सांगत होत्या आणि म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं तिघा नाही की मी कशासाठी उभा राहत होतो, कशासाठी माझा आग्रह होता या लोकसभा मतदारसंघामध्ये कामं झाली पाहिजेत, लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्याचं पत्रक त्यांनी आम्हाला दिलं आणि माझ्याबद्दल कुठलाही संशय संभ्रम लोकांमध्ये निर्माण होऊ नये, कारण विजय बापू शिवतारे एकदा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा पाठी आल्यानंतर माझ्यावर आरोप प्रत्यारोप जे लोक मला सांगत होते उभा राहा उभा राहा उभा राहा, तुम्ही नाही इतर लोक, तेच आरोप करतील आणि म्हणून माझ्या जनतेच्या समोर तुम्ही येऊन या जनतेशी संवाद साधा, मी विजय बापूंना धन्यवाद देतो, या निमित्ताने तुमच्या सगळ्यांचं दर्शन मला झालं, तुमच्याशी मला बोलता आलं आणि या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात
खरं म्हणजे दादा ही टर्निंग पॉइंटची सभा आहे आपली. या मतदारसंघामध्ये विजयावर शिक्का मोर्तब या सभेने आज केलेला आहे. बापूची अजून थोडे वाढवायला लागतील. आणि म्हणून आज मगाशी विजय बापूंनी सांगितलं, मी आग्रह केला, मी जनतेसाठी मांडलो, मी टीव्ही चॅनलवर मुलाखती दिल्या, परंतु तेव्हा माझी म्हणजे मी दुश्मनी करतो मनापासून, दोस्ती करतो मनापासून, असाच माणूस मला आवडतो. दोस्ती करो तो दिल से, दुश्मनी करो तो दिल से. आणि एकदा शब्द दिल्यानंतर तो शब्द मागे फिरवण्याचं काम आपल्याकडे नसतं. आणि म्हणून बापूंनी मला शब्द दिला. बापूंना कोणी फोन केला, बरेच लोक त्यांना सांगत होते, मलाही ते फोन करत होते, आम्ही विजय बापूला समजावतो. विजय बापू, आता मी त्यांना सांगितलेलं आहे आणि नक्की विजय बापू एक शिस्तीचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे. आणि म्हणून आपण जे सरकार बनवलंय हे सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार, आज गोरगरिबांच्या मनातलं सरकार. मगाशी अजितदादांनी सांगितलं काय निर्णय आम्ही घेतले, सर्वसामान्य माणसाचे हिताचे जेव्हा निर्णय आमच्या कॅबिनेटमध्ये येतात, एखादी प्रस्ताव फाईल येते, एकाही क्षणाचा विलंब हा मुख्यमंत्री लावत नाही, तात्काळ सही करून मोकळा होतो. अशा प्रकारचं विकासाचं काम, विकासाचं पर्व, विकासाची गंगा या राज्यामध्ये आपण आणली. मगाशी दादांनी सांगितलं की 2.5 वर्षात मागच्या मी सरकारमध्ये होतो, त्यावेळेस कोविड 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 करून सगळं बंद होतं, सुरू झालेले प्रकल्प बंद केले होते, एकदम नैराश्याचं वातावरण होतं, सण उत्सव सगळे परंपरा बंद होत्या. जसं आपलं 2.5 वर्षापूर्वी सरकार आल्यानंतर सगळ्या बंद्या आपण उठवल्या, एक आनंदाचं वातावरण. शेवटी आपला महाराष्ट्र एक संस्कृती आहे, महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, महाराष्ट्राची एक परंपरा आहे, सण उत्सव साजरे करणं हे आपल्या महाराष्ट्राचं एक कल्चर आहे. आणि सगळ्या सणांवरची बंदी उठून टाकली, लोक मोकळा श्वास घेऊ लागले. त्यावेळी मला आठवतंय गणपती नवरात्रोत्सव गोविंदा सगळं धूम धडाक्या सगळीकडे सुरू झालं, एक आनंदी वातावरण निर्माण झालं, एक राज्यामध्ये समृद्धी सारखं वातावरण झालं, निगेटिव्हिटी गेली, पॉझिटिव्हिटी आली. आणि कोविड 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 करणारे सरकारच्या कामाने कोविड पण पळून गेला, कोविडचा देखील नायनाट झाला, कारण कोविड कोविड करत शेवटी पोटाची खळगी भरायची आपल्याला. अजितदादांना माहित आहे कोविड आणि लॉकडाऊन एकदम आवडीचा विषय होता. आम्ही दोघं हसायचो, जपानमध्ये अमेरिकेमध्ये चायनामध्ये पेशंट वाढले की त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रात व्हायचा डायरेक्ट. आणि म्हणून हे सरकार काम करणार आहे, हे सरकार न्याय देणार आहे लोकांना. आणि म्हणून गेल्या 1.5-2 वर्षामध्ये अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये केंद्राचे मोदी साहेबांचे होते, त्यात आणखी आपण 6,000 रुपये टाकले आणि 12,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी जाणार. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना असेल, त्याचा प्रीमियम आपण भरतो. हे राज्य पहिलं राज्य देशातला. याचबरोबर शेतकऱ्यांना इतर सुविधा ज्या आहेत, अवकाळी अतिवृष्टी गारपीट जेव्हा होते सगळे नियम NDRF सगळे नियम आम्ही बदलून टाकले. 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं, सततच्या पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं तेही धरलं जाऊ लागलं. असं एकंदर शेतकऱ्यांना आम्ही 1.5-2 वर्षामध्ये विरोधक म्हणतात काय दिलं काय दिलं, तर या सरकारने 45,000 कोटी रुपये या 1.5-2 वर्षामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला. माझ्या महिला भगिनी इकडे आहेत, महिला सक्षमीकरणाचा निर्णय आपण घेतला. आज लेख लाडकी लखपती योजना आपण केली, महिला बचत गटाला सक्षम करण्याचा निर्णय घेतला. ST मध्ये 50% सवलत दिली, आता ST प्रवास करतात ना माता भगिनी आमच्या, 50% आपल्या पतिदेवाला सांगतात
आपल्या मालकाला सांगतात मी बाजारात करून येते जाऊन अर्ध्या तिकिटामध्ये, आणि आपल्याला अर्ध तिकीट केलं तरी एसटी जी आहे ना एसटी आता फायद्यात चालू लागली, कारण महिलांसाठी आम्ही ती योजना केली. महिला ज्याच्या पाठी उभ्या राहतात त्याचा नेहमी जय जयकार होत असतो. आणि स्त्री शक्ती सक्षमीकरण आज आपण मोठ्या प्रमाणावर बचत गट सक्षम करतो. मोठ्या प्रमाणावर मातृत्व शक्ती जी आहे त्याचा सन्मान करतो. मोदीजींनी देखील आपल्या महिला भगिनींना आत्मनिर्भरच केलं नाही तर त्यांनी महिलांना आत्मसन्मान पण दिला. या देशाच्या राष्ट्रपती पदावर एक आदिवासी समाजाची महिला राष्ट्रपती म्हणून विराजमान झाली, एवढा मोठा सन्मान या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला. महिलांसाठी अनेक योजना केंद्राने केल्या, राज्याने देखील अनेक योजना केल्या. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, विजय बापू स्वतः या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न त्यांनी मांडले, अजित दादांनी त्याच्यावर सविस्तर या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. आम्ही शब्द देणारे आणि शब्द पाळणारे लोक आहोत. आज मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार तुमचं आहे, हे सरकार आपल्या सर्वांचं आहे, हा मुख्यमंत्री आपला आहे. सर्वसामान्यातला जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतो तेव्हा सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या माता भगिनींच्या युवकांच्या वेदना विता आणि त्यांच्या समस्या याची जाणीव असते. फक्त मंत्रालयात बसून त्या ठिकाणी घरात बसून काम करता येत नाही. उंटावरून शेळ्या हाकणारे आम्ही नाही तर फील्डवर उतरून काम करणारे लोक आहोत. थोर गरीबाच्या सुख दुःखामध्ये धावून जाणारे सरकार आहे. आणि म्हणूनच या 1.5-2 वर्षामध्ये या सर्व लोकांना हे आपलं सरकार आहे, हे देणारं सरकार आहे, हे ऐकणारं सरकार आहे. पहिल्यात सुनवाई पण नव्हती आणि कारवाई पण नव्हती, आता सुनवाई पण आहे कारवाई पण आहे. आणि म्हणून हे सरकार जे आहे हे सरकार आज मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली विकास करतोय. आज समृद्धीचं बघाशी विजय बापूने सांगितलं, पुरंदरचा विमानतळाच्या बाबतीमध्ये सांगितलं, आयटी पार्कच्या बाबतीमध्ये सांगितलं, त्याने गुंजवणीच्या धरणाच्या बाबतीमध्ये सांगितलं, पाणी योजनेच्या बाबतीत सांगितलं आणि अनेक त्यांनी गुंजवणी प्रकल्पावर भोर वेल्हा परिसरात प्रस्तावित केलेल्या कामांची यादी त्यांनी दिली. त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील अनेक प्रश्न जे आहेत त्यांनी या ठिकाणी मांडले. मी आपल्याला एवढंच सांगतो, मी संपूर्ण त्याच्यामध्ये वाचन करणार नाही. अजित दादांनी एक 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 मुद्दा त्या ठिकाणी मांडलेला आणि म्हणून काही जे मुद्दे आहेत आयटी पार्कचे आहेत एमआयडीसीचे आहेत मी तात्काळ संबंधित मंत्र्याला सांगतो, इथे रोजगार उपलब्ध होणार असेल 1,00,000 तर ते पहिल्या नंबरने ते काम सरकार करेल. आणि त्याचबरोबर गुंजवणीच्या प्रकल्पामध्ये ते युद्ध पातळीवर त्याला आपल्याला मार्गी लावता येईल. अजित दादा स्वतः इथं अर्थमंत्री आहेत, त्यांना माहित आहे की कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचं. ते कधी कधी काही अशीच कामं येतात ते कटकट थोडी करतात, परंतु पाण्यासारखी सिंचन प्रकल्पासारखी शेतकऱ्यांसारखी कामं शेतकऱ्यांच्या हितासाठी जे एवढे प्रकल्प येतात ते आम्ही तात्काळ मंजूर करतो, त्याला विलंब लावत नाही. आणि म्हणून समृद्धी सारखं जे लँड ऍक्विजिशन झालं रेकॉर्ड टाइम मध्ये, इतर राज्याचे लोक येऊ लागले म्हणाले इतक्या कमी वेळात या जागा जमिनी कशा घेतल्या, लँड ऍक्विजिशन कसं झालं, त्यांना मी सांगितलं. स्वतः आम्ही गेलो त्यावेळेस देखील आमचेच काही लोक विरोधामध्ये मोर्चा काढायला लावत होते. मी त्यांना सांगितलं मोर्चा काढला विरोध केला आणि उद्या जर शेतकऱ्यांनी पैसे घेतले मोबदले घेतले तर तोंड कसे पडायला लागेल. आणि मग मी जेव्हा रस्त्यावर उतरलो लोकांमध्ये गेलो त्यांना म्हणलो काय पाहिजे तुम्हाला, हे म्हणाले आमची बागायती जमीन आहे, आमची चांगली जमीन आहे, सुपीक जमीन आहे. त्यांना सांगितलं तुम्ही 2 एकर जमीन इथे आम्हाला दिली तर तुम्ही 4-5 एकर जमीन दुसरीकडे घ्याल, अशा प्रकारचा मोबदला आम्ही देणार. आणि मग गेलं 5 पट दिल्यानंतर स्वतः मी एका ठिकाणी बुलढाण्यावर तर म्हणाले तुमच्या सरकारने इतरही प्रकल्प केले पण आम्हाला पैसे मिळाले नाही. मी म्हणालो बघा त्याच्याशी मला काही संबंध मला जोडू नका, पण हा प्रकल्पामध्ये
मी आता तुम्हाला सांगितल्यानंतर खरेदी खत केल्यानंतर 2 ते 3 तासामध्ये तुमच्या खात्यात आरटीजीएस ने पैसे येतील. ते म्हणाले काय भरोसा, म्हणाले तुम्ही साक्षीदार म्हणून सही करा. अजित दादा मी तेव्हा साक्षीदार म्हणून मंत्री असताना सही केली आणि त्याचा मला 2-3 तासाने फोन आला शेतकऱ्याचा, साहेब माझ्या खात्यात पैसे जमा झाले, हे सरकारचं काम. आणि म्हणून अशा प्रकारचे प्रकल्प जे आहेत आम्ही नेहमी सांगतो, लोकांना विश्वासात घेऊन करा. लोकांच्यावर जोर जबरदस्ती अन्याय करून कुठलाही प्रकल्प आम्ही पुढे नेणार नाही, ही सरकारची भूमिका आहे, हे सरकारचं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून शिवतारे बापू तुम्ही जे जे काही सांगितलेलं आहे, काही कामं आपल्याला आता सुरू करता येतील, काही कामं जी आहेत आचारसंहितेनंतर आपल्याला करता येतील, त्यासाठी एक आपण बैठक घेऊ. त्या बैठकीमध्ये सारासार चर्चा करून या मतदारसंघ पुरंदरमध्ये जे जे काय आपल्याला करायचं आहे ते आपण केल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही तिघांनी मिळून तुम्हाला शब्द दिलेला आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की ही निवडणूक जी आहे ही देशाची आहे, ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे, ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे. आणि तुम्हाला मी सांगतो की गेल्या 2014 साली जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब झाले त्याच्या पूर्वीचा काळही आपण पाहिला, काय काळ पाहिला आपण, घोटाळे, भ्रष्टाचार, दंगली, बॉम्बस्फोट. आज 10 वर्षामध्ये एकही अशा प्रकारची घटना घडली नाही. गेले 50-60 वर्षामध्ये जे काम झालं नाही ते काम 10 वर्षात झालं. केंद्रातही झालंय, राज्यात झालंय, रेल्वेच असेल, विमानतळांचे असतील, एअर कनेक्टिव्हिटी असेल, रस्ते असतील, हे सगळे विकासाची कामं या ठिकाणी दिसतात. या देशाची अर्थव्यवस्था आज आपल्यावर 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, मोदी साहेबांनी त्यांनाही मागे टाकलं, 10व्या 11व्या 5व्या नंबरवर अर्थव्यवस्था आणली. आज त्यांनी निर्धार केला आहे 3र्या नंबरवर आणणं, $5 ट्रिलियन इकॉनॉमी करणं, त्याच्यामध्ये आपलाही वाटा $1 ट्रिलियन आहे, आपलंही महाराष्ट्राचं योगदान त्याच्यामध्ये राहणार आहे. आणि म्हणूनच ही निवडणूक ही वैयक्तिक नाही, ही विकासाची आहे. मग अशी जेजुरीला देखील दादांनी सांगितलं की या ठिकाणी पैसे कमी पडणार नाही. दादा या 15 वर्षामध्ये या मतदारसंघाचा मला विजय बापू सांगत होते, खेळ खंडोबा झाला, एकही काम झालं नाही, फक्त बोलून भाषण करून होत नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागते, लोकांना काय हवं नको ते पाहावं लागतं. ते म्हणाले इथं खेळ खंडोबा झाला, आता जेजुरीला तुम्ही पैसे दिले, आता खंडोबाचा आशीर्वाद सुनेत्राताईच्या पाठीशी खंबीरपणे आहे, त्यामुळे आपला विजय पक्का. आता शिवतारे बापू सोबत अजित दादांचे आहेत, अजित आणि विजय सोबत असल्यामुळे या निवडणुकीमध्ये 2 लाखाच्या पेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळालं पाहिजे अशासाठी सभा लावलेली आहे. आणि म्हणून सुनेत्राताईला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत, घड्याळाला मत म्हणजे नरेंद्र मोदीजींना मत, अशा प्रकारची भूमिका आपल्याला घ्यायची आहे. आपण महायुतीमध्ये आहोत, काही ठिकाणी धनुष्यबाण आहेत, काही ठिकाणी घड्याळ आहे, काही ठिकाणी कमळ आहे, आपल्याला वाटेल कसं बटन दाबू, पण हे बटन दाबावंच लागेल, कारण तुम्ही दाबलेलं बटन त्यातून मिळालेलं मत हे मोदीजींना मिळणार आहे, देशाच्या प्रगतीला मिळणार आहे, देशाच्या विकासाला मिळणार आहे. आज 370 कलम हटवण्याची हिंमत कुणाची होती, बोले आग लगाय हे होईल ते होईल, अरे देशाचे सैनिक मरत होते, पाकिस्तान आतंकवाद करत होता, बोलायची हिंमत नव्हती पूर्वी. आज भारत बोलतो, मोदीजी बोलतात, पूर्ण जग ऐकतो, ही आपल्या देशाची आज एवढी आदराची जागा निर्माण झालेली आहे. या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करण्याचं काम आज मोदीजींनी केलं आहे. आणि म्हणून हे प्रत्येक मत, प्रत्येक मतदारसंघ, 48 मतदारसंघ आपल्याला महत्वाचे आहेत. आणि म्हणून अजित दादा आज या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष काम करतात, 25-30 वर्ष काम करतात, त्यांच्या कामाची पद्धत आपल्याला माहिती आहे, ते बोलतात कडक परंतु काम करतात अतिशय चांगलं. आणि काम करत असताना लोकांना जो काही स्वभाव आहे ते होईल होणार नाही त्याला गोलगोल फिरवण्याचं काम अजित दादा करत नाही.
आणि म्हणून या पुणे जिल्ह्यामध्ये देखील त्यांनी अनेक प्रकल्प केले. म्हणून तर ते किती वेळा निवडून आले अजित दादा, 7 वेळा त्यांनी लोकांनी त्यांना निवडून दिलं. जर काम केलं नसतं तर हे चित्र दिसलं नसतं. आणि म्हणून काम करणारी माणसं लोकांना पाहिजे, घरी बसून फेसबुक लाईव्ह करणारे लोक पाहिजे आपल्याला, का काम करणारा प्रत्यक्ष माणूस पाहिजे. आज मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही काम करणारे लोक आहोत, फील्डवर उतरून काम करणारे आहोत. एखादं संकट आपत्ती दुर्घटना आली तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मंत्री सामोरे जातात. फक्त एसी कॅबिन मध्ये बसून फोन करून आदेश देत नाही, हे करा ते करा ते करा. हे असं सरकार आहे, हे आपलं सरकार आहे. आज आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असलो तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम करतो, कार्यकर्ता सुख दुःखामध्ये धावून जाण्याचं काम करतो. म्हणून विजय बापू शिवतरे, आज मला एक माझा एक कार्यकर्ता माझा एक पदाधिकारी मला घालवायचा नव्हता. हा संवेदनशील एकनाथ शिंदे आहे. कार्यकर्ता घडवायला वेळ लागतो, गमवायला वेळ लागत नाही. एक एक कार्यकर्त्याला जपायचं असतं. कार्यकर्ता घडवायला खूप वर्ष जातात, गमवायला काही मिनिट जातात. आणि म्हणून आम्ही जो धाडस केलं, आम्ही जो उठाव केला तो याच्यासाठी केला, कार्यकर्ता पक्ष शिवसेना धनुष्यबाण वाचवण्यासाठी. आणि म्हणून आज महायुती भक्कम होत चालली आहे. अजित दादा शिवसेना भाजपा युतीचं सरकार लोकांच्या मनातलं निर्माण झालं. युती म्हणून आपण लढलो, सरकार बनवलं दुसऱ्यांबरोबर. ते सरकार चालू असताना अजित दादा विकासाच्या मुद्द्यावर आले, सरकार अजून मजबूत झालं. काही लोक सांगत होते आज सरकार पडणार, उद्या पडणार, परवा पडणार. त्यांना खरा ज्योतिषी भेटतच नव्हता. मी त्यांना सांगितलं मी पाठवू का, कारण सरकार अधिकाधिक मजबूत होत गेलं. काम करणारे सरकार आहे, 24/7 काम करणारे सरकार. मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक दादा आले. काल राज ठाकरे यांनी देखील मोदीजींच्या नेतृत्वावर आणि विकासावर विश्वास ठेवून बिनशर्त पाठिंबा दिला. हे काम आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि म्हणून त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो. आणि म्हणून हे बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार, मगाशी दिगे साहेबांचं नाव कोण तिथे घेत होतं, आनंद दिगे साहेबांच्या विचाराचं सरकार या ठिकाणी पुढे लोकांच्या मनातलं सरकार आम्ही पुढे नेतोय. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, आज किती काही मध्ये आपण पुरंदर उपसा सिंचन प्रकल्पाचं जे नवीन पंपासाठी आपण जे वाढीव बिल दिलं होतं, बॅ डबल झालेलं ना. आपण 2.70 रुपयावरून 1.16 रुपये केलं, ताबडतोब कमी केलं. तर शेवटी लोकांसाठी हे सरकार कोणासाठी आहे, हे लोकांसाठी सरकार आहे. आणि म्हणून जेव्हा लोकांचे प्रस्ताव, शेतकऱ्यांचे प्रस्ताव, महिलांचे प्रस्ताव, कष्टकऱ्यांचे प्रस्ताव आपल्या समोर येतात, तेव्हा तात्काळ पेन निघतो, सही होते. अगोदर तर पेनच नव्हता माझ्याकडे, 2-2 पेन आहेत. मुख्यमंत्री सहायता निधी शिवतरे बापू साक्षीदार आहेत. कुणाकडे कधी CMRF झालं, मुख्यमंत्री सहायता निधी आला, मी कुठेही गाडीत असलो, रस्त्यावर असलो, ऑफिसमध्ये असलो, घरात असलो, कुठेही असलो, काम कार्यक्रमात असलो तरी सही करतो. कारण एका सहीने एका माणसाचा जीव वाचतो, एका कुटुंबातला माणूस वाचतो, कुटुंब वाचतं. हे सरकार आहे. सरकार कुणासाठी पाहिजे? सरकार लोकांच्या हितासाठी पाहिजे, सरकार लोकांच्या भल्यासाठी पाहिजे. आणि म्हणून शासन आपल्या दारी सरकार कार्यक्रम आपण घेतला, लोकाभिमुख झाला. आज योजना होत्या, लाभ होते, लाभार्थी होते, सगळं होतं, परंतु ते कटकटीने ते लाभ सोडून देत होते लोक. नको मरू दे, सरकारी काम आणि सामान्य काम ही आम्ही संकल्पना रद्द केली. शासन आपल्या दारी घेऊन गेलो. कोणाला ट्रॅक्टर मिळतोय, पॉवर टिलर मिळतोय, ड्रोन मिळतोय, महिला भगिनीला बचत गटाला लोन मिळतंय. आणि हे सगळं होतंय म्हणून आज लोकांच्या पायाखालची वाळू सरकले. काय झालंय, धडकी भरले, काय होणार? अरे आम्ही काम करतोय, तुम्ही काम केलं नाही म्हणून लोकांनी आम्हाला स्वीकारलं. आज 1000 लोक सोबत आहेत, 1,00,000 लोक सोबत आहेत.
आज मोदींची सभा झाली, मोदीजींची रामटेकला आणि चंद्रपूरला मोदी 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 सारखे करत होते, मोदीमय वातावरण झाले देशभरामध्ये, लोकांनी ठरवलंय, लोकांनी गॅरंटी घेतली आहे, जसं मोदी गॅरंटी सगळीकडे चालत होती तसे या देशातल्या लाखो करोडो लोकांनी गॅरंटी घेतली आहे की फिर एक बार मोदी सरकार आणायचं, म्हणून याच्यामध्ये आपला सिंहाचा वाटा असला पाहिजे, आपण कुठेही मागे पडता कामा नये. या बारामतीमध्ये याच्या जसं मगाशी चंद्रकांत दादा म्हणाले, आम्ही जेव्हा उठाव केला 38 देशांचं लक्ष होतं, तसंच लक्ष आता या निवडणुकीवर आहे आणि तुम्ही याचे शिल्पकार बनणार आहात ना, विजयाचे विजयाचे तुम्ही शिल्पकार बनणार आहात ना, आणि म्हणून या विजयाचे शिल्पकार बनणार. विजय बापूंनी जो संघर्ष केला, आग्रह केला, त्याने त्याचा बाणेदारपणा दाखवला, स्वाभिमान दाखवला. विजय बापूंनी असं नाही म्हटलंय मला काय देणार तुम्ही, त्याने म्हटलं माझ्या या भागातल्या लोकांना या सुविधा पाहिजे, हे प्रकल्प पाहिजे, यासाठी मी अट्टहास केला होता. आम्ही लोकांनी त्यांना आश्वासन दिलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या सर्व कामांना गती मिळेल, चालना मिळेल, आणि त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवून माघार घेतली. त्याबद्दल मी आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की एवढे जण आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिलात आणि विजय बापू शिवकरे एक सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी लढणारा एक शिवसैनिक, एक नेता, त्याचं एक खरं रूप या ठिकाणी पाहायला मिळालं. मगाशी दुष्काळाच्या वरचा विषय काही पत्रकार मांडत होते, आम्ही बोलू निवडणुका येतात जातात, पण जिथे दुष्काळ आहे, पाणी आहे, पाणी टंचाई आहे, चारा टंचाई, रोजगार हमीची कामं आहेत, ते सगळ्या देण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. शेतकऱ्यावर वाऱ्यावर, शेतकऱ्याला वाऱ्यावर कधी सरकारने सोडलं नाही, सोडणार नाही. या राज्यामध्ये निवडणुकांची कामं सुरू असली तरी सुद्धा या ठिकाणी बिलकुल शेतकऱ्यांना ज्या ज्या सुविधा पाहिजे, पाणी टंचाई असेल, टँकर असतील, चारा असेल, त्या ठिकाणी रोजगार हमीची कामं असतील, हे सगळी व्यवस्थित चालू राहिली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की ही तर कामं होतीलच, परंतु पुढचा आम्ही तिघही होतो, तिघांनी शब्द दिला आहे, पुढचा पुरंदरचा किल्लेदार हा विजय बापू शिवतारे असतील. आणि अरे पहिला आमदार चौधरी लगेच एकदम पुढे जातो काय, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एवढं सांगतो, ज्या सुतरे विजय बापूंनी तुमच्यासाठी, या जनतेसाठी, या मतदारसंघासाठी ज्या योजना आपण राबवू शकतो यासाठी हे आज टास्क केला होता, हा आग्रह केला होता. आता त्यांची जबाबदारी नाही, माझी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी आहे, ही कामं पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन की आपण विजय बापूवर प्रेम करता आणि त्याच्या प्रेमापोटी आपण त्यांच्या सोबत राहिलात. आज ही सभा होती आहे आणि मी एवढंच सांगतो की आपल्या उमेदवार सुनेत्राताई अजित दादा पवार असंच आहे ना, आणि आपलं बघायचं काय, घड्याळ बघायचं. शिवसैनिक आलेले आहेत, त्यांनी घड्याळ दाबायची सवय त्यांना नाही, पण आता घड्याळ दाबलंच पाहिजे, घड्याळ तुम्ही दाबल्यावरच ते मत मोदीजींना जाणार आहे. त्यामुळे महायुतीमध्ये आपण आहोत आणि त्यामुळे आपण आपलं एक एक मत अमूल्य आहे. आणि जिकडे धनुष्यबाण आहे घड्याळवाल्यांनो, ते धनुष्यबाणावर बटन दाबा, तिकडं कमळ आहे तिकडे कमळ दाबा. आणि ह्या ठिकाणी कारण शिवसेना भाजप युती होती, कमळ धनुष्यबाण सगळ्यांना माहीत आहे, परंतु घड्याळ हा आपला नवीन मित्रपक्ष अजित दादा आपल्या सोबत आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये एक एक मतदार संघ आपल्याला महत्त्वाचा आहे, आणि म्हणून
सुनेत्राताईंना भरघोस मताने निवडून आपल्याला आणायचं आहे. आणि मी जाता जाता एवढंच सांगतो, काही जणांचे झाले आहे आता अती, काही जणांची गेली मती, आपण विकासाला देऊ गती आणि जिंकूया आपले 12 मती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.